हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। जलगाव की बेस्ट जिम एब जिम कांदे सेंट्रल मॉल जलगाव। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी एका ढाब्यावर उभ्या कंटेनर सह 27 लाखांचा गुटखा जप्त केला। विविध पार्सल वस्तूंच्या आड या गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती। या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळील हरियाणा मेवात ढाब्यावर एक संशयित ट्रक उभा होता। ट्रक मध्ये तंबाखूजन्य पदार्थ असण्याची शक्यता असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुक्यातील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती। तंबाखूजन्य पदार्थ सुमारे 7,14,000 आणि 20 लाखाचा ट्रक, असा एकूण 27 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही या कारवाईमध्ये हस्तगत केलेला आहे। या प्रकरणी इसम नामे सोहनलाल ब्रिजलाल वय 35 वर्ष राहणार बुलंद शहर उत्तर प्रदेश याच्या विरुद्ध अन्न व सुरक्षा अधिकारी यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। IPC 328/272/273/188 आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री राजू भोगळ सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे। पोलिसांनी हाडाखेड येथे जाऊन तपासणी केली असता ट्रकच्या चालकाची विचारपूस केली तेव्हा त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी संशय आल्याने ट्रक पोलीस ठाण्यात आणला व मालाची तपासणी केली असता ट्रक मध्ये विविध वस्तूंचे पार्सल आडोशाला सुगंधित जाफरानी तंबाखू जर्दा व सुगंधित गुटखाजन्य पान मसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला। त्यामुळे पुढील कारवाई करण्याकरता अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे येथील अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले। त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी व त्यांचे पथक पोलीस ठाण्यात आले। त्यांनी संपूर्ण मालाची तपासणी केली असता ट्रक मध्ये 7,16,448 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला। गुटखा व 20 लाख रुपये किमतीचा कंटेनर पोलिसांनी जप्त केले। धुळ्याहून उभेत कादरी, इंडिया अपतक न्यूज मराठी। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।